मायसेल्फ इज पवार एज फ्रॉम एज्युम कॉलेज कराड. लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टार्ट केलेलं रिलेशन. रिलेशनमध्ये आपण फर्स्ट बघितलेलं ऑर्डरेट पेअर. मग ऑर्डरेट पेअर मीन्स काय? अ पेअर ए कॉमा बी ऑफ अ नंबर्स सच दॅट ऑर्डरेट इन विच नंबर अपियर इज इम्पॉर्टंट इज कॉल्ड एज अ ऑर्डरेट पेअर. म्हणजे सपोज कोणतीही तुम्ही पेअर घेतली, सपोज मी कॉमा ए कॉमा बी ही पेअर घेतली, सो इथे नंबर अपियर होणं इम्पॉर्टंट आहे. जर एखाद्याही ऑर्डरेट पेअरला, जर एखाद्याही पोझिशनला ऑर्डरमध्ये नंबर अपियर झाला नाही तरी ऑर्डरेट पेअर होत नाही. सेकंड गोष्ट आपण लगेच इमिजिएटली बघितली की ए कॉमा बी अँड बी कॉमा ए हे डिफरन्स पेअर आहे बिकॉज पोझिशन चेंज आहे. सो ए कॉमा बी अँड बी कॉमा ए इज अ डिफरन्स पेअर्स आहे. दॅन आफ्टर ह्यामध्ये ए हा फर्स्ट कंपोनंट आहे आणि बी हा सेकंड कंपोनंट आहे. सो ए इज अ फर्स्ट कंपोनंट अँड बी इज अ सेकंड कंपोनंट. दोन ऑर्डरेट पेअर इक्वल असतील, कधी इक्वल असतील? विथ टू ऑर्डरेट पेअर आर इक्वल वेन ए कॉमा बी इज इक्वल टू सी कॉमा डी. दीज टू ऑर्डरेट पेअर इक्वल इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ ए इज इक्वल टू सी अँड बी इज इक्वल टू डी. मीन्स फर्स्ट कंपोनंट अँड फर्स्ट कंपोनंट इज इक्वल, सेकंड कंपोनंट अँड सेकंड कंपोनंट इज इक्वल, दॅन वी से दॅट दीज ऑर्डर पेअर आर इक्वल. दॅन आफ्टर आपण बघितलेलं कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स. कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट का बघितलेला? लेट ए अँड बी आर एनी टू नॉन एम्प्टी सेट्स, देन सेट ऑफ ऑल पॉसिबल ऑर्डरेड पेअर्स सच दॅट ए बिलॉंग्स टू ए सेट अँड बी बिलॉंग्स टू बी सेट, दॅन द कार्टेशियन इज कॉल्ड एज अ कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी अँड इट इज डिनोटेड बाय ए क्रॉस बी. मीन्स ए क्रॉस बी इज कॉल्ड एज अ कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी. पहिला ए येतो म्हणून ए क्रॉस, कार्टेशियन म्हणल्यानंतर क्रॉस बी. हाऊ टू राईट? इट कंटेन ऑल पॉसिबल ऑर्डर पेअर. ऑल पॉसिबल ऑर्डर पेअर मीन्स ए कॉमा बी इन सच दॅट ए बिलॉंग्स टू विच सेट ए सेट अँड बी बिलॉंग्स टू बी सेट. मीन्स कार्टेशियन प्रोडक्टमध्ये ऑल पॉसिबल ऑर्डर पेअर होणार, त्यामधली पहिला कंपोनंट हा फर्स्ट सेटमधून येणार अँड सेकंड कंपोनंट हा सेकंड सेटमधून येणार. मग अशा प्रत्येक सेटमधला ऑल पॉसिबल ऑर्डर पेअर आपण तिथे लिहिणार आहोत. सो इट इज कॉल्ड एज अ कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ऑर्डरेट पेअर. सपोज मला बी क्रॉस सी लिहायचा असेल या बी क्रॉस ए लिहायचा असेल, तर हे जे ऑर्डर पेअर काय होणार आहे? ए कॉमा बी, बट हियर ए बिलॉंग्स टू विच सेट बी सेट अँड बी बिलॉंग्स टू विच सेट ए सेट. ओके, सो फर्स्ट कंपोनंट कमिंग फ्रॉम बी सेट, सेकंड कंपोनंट कमिंग फ्रॉम ए सेट. सो कार्टेशियन प्रोडक्ट कसा लिहितो? ए क्रॉस बी, करेक्ट आहे. इट इज कंटेन ऑल पॉसिबल ऑर्डर पेअर, ऑल पॉसिबल ऑर्डर पेअर. पण ह्या पेअर कोणाच्या बनवायच्या? हा पेअर बनवताना फर्स्ट कंपोनंट फर्स्ट सेटमधून येणार, सेकंड कंपोनंट सेकंड सेटमधून येणार. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अ कार्टेशियन प्रोडक्ट. नाव नेक्स्ट आपण काही रिमार्क्स क्लासला जाता जाता बघितलेले. काय होते रिमार्क्स रे? इफ ए इज नॉट इक्वल टू बी, मीन्स दीज टू सेट आर नॉट इक्वल, देन ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. चला बघूया आपण हा रिमार्क करेक्ट आहे का. सो हियर ए सेट इज कंटेन वन कॉमा टू, बी सेट इज कंटेन ए कॉमा बी. दोन सेट इक्वल कधी असतील? दोन सेट इक्वल कधी असतील? द नंबर ऑफ कार्ड, नंबर ऑफ एलिमेंट्स अँड एलिमेंट्स ऑल्सो सेट. म्हणजे दोन सेट इक्वल सेटची मी डेफिनेशन इथे यूज करते. दोन सेट इक्वल कधी म्हणतील? नंबर ऑफ एलिमेंट्स सेम आहेत, आहेत का? दोन दोन, पण एलिमेंट सेम आहेत का? इथे वन आहे, इथे वन आहे का? नाही. इथे टू आहे, इथे टू आहे का? नाही. सो हियर से दॅट ए इज नॉट इक्वल टू बी. ओके, ही कंडिशन आहे. आता आपण काय करणार आहोत? ए क्रॉस बी फाइंड आउट करणार आहोत. सो ए क्रॉस बी मीन्स काय? कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी. हाऊ टू फाइंड आउट? ए मधला फर्स्ट कंपोनंट येणार, बी मधला सेकंड सेकंड कंपोनंट बी सेटमधून येणार. सो ए मध्ये फर्स्ट कंपोनंट काय आहे? एलिमेंट काय? वन. ह्या वनची बी मधल्या ऑल एलिमेंट्स बरोबर पहिल्यांदा बेरिंग करून घ्यायची. वन कॉमा ए, वन कॉमा बी. ओके, दिस इज ऑर्डरेट पेअर. वन कॉमा ए, वन कॉमा बी. त्यानंतर ह्या ह्या एलिमेंटची बी मधल्या सगळ्या सेट बरोबर पेरिंग झाल्यानंतर सेकंड एलिमेंट घ्यायचा. सेकंड एलिमेंट काय? टू कॉमा ए, टू कॉमा बी.
नाउ टू ची सगळ्यांबरोबर पेरिंग झाली, एलिमेंट संपले, स्टॉप. सो ए क्रॉस बी इज कंटेन 1, a 1, b 2, a 2, b. नाउ वी कैन फाइंड b क्रॉस a मींस b कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ b एंड a. कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ b एंड a. दैट टाइम ऑल पॉसिबल ऑर्डरेड पेयर वेयर a बिलोंग्स टू b से एंड b बिलोंग्स टू a से. a b ही ऑर्डर पेयर असणार, त्यामधला फर्स्ट कंपाउंड कुठल्या सेटमधून येणार, पहिल्या सेटमधून येणार. सेकंड कंपाउंड कुठल्या सेटमधून येणार, सेकंड सेटमधून येणार. सो पहिला कंपाउंड इथे काय आहे, a आहे. सो a ची बेरिंग a मधला, ह्या a ची बेरिंग a सेटमधला ऑल एलिमेंट्स बरोबर पहिल्यांदा करायची. सो a कॉमा 1, a कॉमा 2 झाली बेरिंग. नाउ सेकंड एलिमेंट घ्यायचा, b कॉमा 1, b कॉमा 2 झाली बेरिंग. ऑल एलिमेंटची पेरिंग सगळ्या सेट बरोबर झाली. नाउ चेक करा, ही ऑर्डर पेयर आणि ही ऑर्डर पेयर सेम आहे का? फर्स्ट कंपाउंड सेम आहे, नाही. सेकंड कंपाउंड, सेकंड कंपाउंड सेम आहे, नाही. सो देअरफोर ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. प्रूफ काय आलं, जर दोन सेट इक्वल नसतील तर त्यांचं कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस बी अँड बी क्रॉस ए इज ऑल्सो नॉट इक्वल. इतपर्यंत क्लिअर आहे. नाउ नेक्स्ट काय, नेक्स्ट रिमार्क काय, नेक्स्ट रिमार्क सांगितलेला आहे आपल्याला. नेक्स्ट रिमार्क मध्ये सांगितलंय ए इज अ एम्प्टी सेट अँड बी इज इक्वल टू 1, 2, 3. ओके, और ए इज कंटेन ए बी अँड बी इज एम्प्टी सेट. कोणती पोझिशन देऊ शकता, काय सांगितलंय, इफ ए इज एम्प्टी सेट और बी इज एम्प्टी सेट. सो चेक करूया, ए क्रॉस बी, ए क्रॉस बी वी कॅन टेक ऑर्डरेड पेअर. ऑर्डरेड पेअरमध्ये फर्स्ट कंपोनंट ए सेटमधून येणार, सेकंड कंपोनंट बी सेटमधून येणार, बरोबर आहे. सो ए सेटमध्ये नो वन एलिमेंट प्रेझेंट, सो इथे काहीच येणार नाही. सेकंड एलिमेंट 1, 2, 3, बट जर नंबर अपियर झाला नाही तर इथे हा ऑर्डरेड पेअर होईल का, नाही. ऑर्डरेड पेअर होण्यासाठी ए कॉमा बी मध्ये नंबर अपियर होणं कंपल्सरी आहे. सो त्यामुळे इथे एकही नंबर अपियर होत नाहीये पेरिंग मध्ये, सो इट इज अ एम्प्टी सेट. सिमिलरली बी क्रॉस ए मध्ये, बी क्रॉस मध्ये काय बघणार आहात तुम्ही, बी मधला वन एलिमेंट येणार आणि ए मधला अपियरच होत नाहीये नंतरचा नंबर. बघा इथे वन आला, ह्याची पेरिंग ए सेट मधल्या एलिमेंट्समध्ये व्हायला पाहिजे, पण ए सेटमध्ये एकही एलिमेंट नाही आहे, त्यामुळे इथे एकही एलिमेंट प्रेझेंट नसणार, त्यामुळे ही ऑर्डरेड पेअर होणार नाही. जर ऑर्डरेड पेअर नसेल, नंबर अपियर झाला नसेल, तर ते ऑर्डरेड पेअर होत नाही, त्यामुळे आपण ऑर्डर घेऊ शकत नाही पेरिंगच्या. सो इट इज एम्प्टी. ओके, सपोज मी दिस पॉसिबिलिटी चेक करते, ए क्रॉस बी, ए क्रॉस मध्ये ए सेट मध्ये इज कंटेन ए कॉमा बी अँड बी सेट इज अ एम्प्टी सेट. सो ए क्रॉस बी मध्ये ए मधला कंपोनंट फर्स्ट येणार, बी मधला कंपोनंट सेकंड येणार. सो ए सेट मध्ये कुठला कंपोनंट आहे, ए कॉमा बी सेट मध्ये एकही एलिमेंट नाही आहे. सो दिस इज नॉट अ ऑल्टरनेट पेअर. ऑल्टरनेट पेअर नसेल कारण ह्यामध्ये ए क्रॉस बी मध्ये ऑल पॉसिबल ऑल्टरनेट पेअर घेतो. सो इथे एकही पेअरिंग आपण होणार बनत नाही आहे. बघा वन एम्प्टी आहे, बी बरोबर एम्प्टी आहे, सो एकही पेरिंग होत नाही, सो इट इज अ एम्प्टी. सिमिलरली बी क्रॉस ए, सिमिलरली बी क्रॉस ए इज अ एम्प्टी. सो वेन एकही सेट एम्प्टी असेल, ए सेट एम्प्टी असेल किंवा बी सेट एम्प्टी असेल, तर त्यांचं कार्टेशियन प्रोडक्ट हे कंपल्सरी एम्प्टी सेट असतो. बिकॉज द कार्टेशियन प्रोडक्ट इज कंटेन ऑल पॉसिबल ऑल्टरनेट पेअर वेअर ए बिलॉंग्स टू ए सेट अँड बी बिलॉंग्स टू बी सेट. पण एक जरी सेट एम्प्टी असेल तर ऑर्डर पेअरमध्ये नंबर अपियर होत नाही आणि त्यामुळे ती ऑर्डर पेअर होत नाही. दॅट्स वाय एनी वन सेट इज एम्प्टी दॅन कार्टेशियन प्रोडक्ट इज ऑलवेज एम्प्टी. ओके, नाउ नेक्स्ट, लेट एन ऑफ ए इज इक्वल टू एम अँड एन ऑफ बी इज इक्वल टू एम, दॅन ए क्रॉस बी इज इक्वल टू एम मल्टीप्लाय एन. म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट इन ए सेट अँड नंबर ऑफ एलिमेंट इन बी सेट. मग कार्टेशियन प्रोडक्टमध्ये नंबर ऑफ एलिमेंट ए क्रॉस बी काय येणार आहे,
मल्टीप्लिकेशन ऑफ एम मल्टीप्लाई एन मीन्स ए सेट मधले एलिमेंट एंड बी सेट मधले एलिमेंट्स ऑफ मल्टीप्लिकेशन है कार्टेशियन प्रोडक्ट का नंबर ऑफ एलिमेंट्स असते चेक करूया आपण सपोज ए सेट इज कंटेन 1 2 3 ओके बी सेट इज कंटेन 3 2 3 4 5 ओके सो आई वांट ए क्रॉस बी A cross B means that we can take all possible ordered pair in A cross B where A belongs to capital A set and B belongs to capital B set. Okay? So we can find the A cross B Cartesian product of AB. How to find? We can take an ordered pair. Ordered pair means first component kutla set madhun yenar? A set madhun. Second component kutla set madhun yenar? B set madhun. So check out ya A set madla first element hai 1 1 chi B set madla all elements barabar pairing karai chi so 1, 2 1, 3 1, 4 1, 5 okay 1 chi all elements barabar pairing thala nanta second element ghyaycha which is 2 2, 2, 3 2, 4 2, 5 next 3 3, 2, 3, 3, 3, 4, 5. Next element आहे का? नहीं. So, we can stop. A set मदले, पहले सगे component A set मदले आहे, और second सगे component B set मदले आहे. All possible alternate pair अपन हिते दीतो Cartesian product मदले. Similarly, अपन काय करूया? B cross A. How to find B cross A? Same pair अपलोथ procedure. We can find the alternate pair, all possible alternate pair, where first component coming from which set? B set. And second component coming from which set? A set. So, pahila component manje ha, elements 2 hai. 2 chi, A set manje all elements maro pairing karai chi. So, 2, 1, 2, 2, 3, next. 3, 1, 3, 2, 3, 3, next, 4, 1, 4, 2, 4, 3, next, 5, 1, 5, 2, 5, 3, okay? So, अब अपन check करिया, number of elements A cross B मदे किती है, and number of elements A set मदे ने B set मदे किती है. So, here, N of A is contained, how many elements? 3. N of B is contained. How many elements? 4. So N of A cross B is contained. And N of B cross A is contained. How many elements? Check over here. Abha already calculated ahe. So check kara. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Correct? So here 12. Same way check kara. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. So 12. That means 3 multiply 4. That means 3 multiply 4. That is B N of A cross B is equal to N of A multiply N of B. Means MCQ mana question vichala jau shakto ki suppose N of A is contained 10 element and N of B is contained 20 element. So what is the number of N of A cross B? Easily karu shakta 10 multiply 20. काढ़ाई की गरज सिर्फ बसाई की गरज नहीं है 10 multiply 20 we get a 200 so n of a cross b Cartesian product of a cross b is a 200 I hope so you understand all remarks now आता अपन main point बघूया which is the relations आता अपन relations मध्ये बघूया exactly काय है मला वाटतं सगळ्यांना Cartesian product कसा काढायचा तो कळला असेल कार्टेशियन प्रोडक्ट मधल्या एखादा सेट जरी एम्प्टी असेल तर त्याचा कार्टेशियन प्रोडक्ट हा 0 येतो आणि दोन सेट इक्वल नसतील तर त्यांचा कार्टेशियन प्रोडक्ट आल्सो नॉट इक्वल ए क्रॉस बी एंड बी क्रॉस ए इज नॉट इक्वल एंड कार्टेशियन प्रोडक्टचा नंबर ऑफ एलिमेंट्स काढायचे असतील तर नंबर ऑफ एलिमेंट ए मल्टीप्लाय नंबर ऑफ एलिमेंट बी ओके नाउ आता आपण रिलेशन बघणार आहोत इथे मी एक रिलेशन लिहिते सुनील इज टॉलर दॅन अनिल Next, 25 is the square of 5.
थर्ड, टू एंड फोर इज एन इवन नंबर. ओके, टू एंड फोर इज एन इवन नंबर. सो इधे खा लिखे 25, सुनील इज टॉलर दैन अनिल. म्हणजे सुनील एंड अनिल मध्ये काय रिलेशन आहे, कि सुनील हा अनिल पेक्षा उंच आहे. 25 इज द स्क्वेअर ऑफ 5, मीन्स 25 आणि 5 मध्ये रिलेशन काय, 5 चा स्क्वेअर केला तर वी गेट अ 25. 2 एंड 4 मध्ये रिलेशन काय, हे दोन्ही कोणते नंबर आहेत, इवन नंबर आहेत. सो असेच रिलेशन आपण आता बघणार आहोत ऑल्टरनेट पेअर मध्ये. सो बघूया आपण काय एक्झॅक्टली रिलेशनची डेफिनेशन लिहून घेऊया. सो रिलेशन डेफिनेशन, लेट ए अँड बी आर टू नॉन एम्प्टी, टू नॉन एम्प्टी, नॉन एम्प्टी कंपल्सरी आहे. जर एक जरी रिले एम्प्टी सेट असेल तर त्यांचं कार्टेशियन प्रोडक्ट हे सुरू असतं. सो नॉन एम्प्टी सेट देन एनी सबसेट ए क्रॉस बी, एनी सबसेट ए क्रॉस बी इज कॉल्ड रिलेशन फ्रॉम ए टू बी, ए टू बी. इफ ए कॉमा बी बिलोंग्स टू रिलेशन, ए कॉमा बी बिलोंग्स टू रिलेशन म्हणजे आर मध्ये असतील, देन वी से दॅट, वी से दॅट काय म्हणू शकतो, ए कॉमा बी बिलोंग्स टू रिलेशन, देन वी से दॅट ए इज रिलेटेड टू बी, ए इज रिलेटेड टू बी बाय द रिलेशन आर, बाय द रिलेशन आर and and write and write a relation b full stop and b is called as image of a under image of a under R and A is called pre-image of B under R. Okay? So, त्यामध्ये काही हे नाही आहे. रिलेशन मीन्स काय, ए अँड बी इज अ नॉन एम्प्टी सेट, दॅन एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी. म्हणजे आपण असं म्हणायचं झालं तर एक्स आपला युनिव्हर्सल सेट असतो आणि त्या सेटचे ए बी सी हे सबसेट असतात, तसं ए क्रॉस बी हा मेन सेट असणार आणि त्याचे जे सबसेट असतील, काही ऑर्डरेड पेअर तुम्हाला जर एखाद्या सेटमध्ये दिले असतील, इट इज कॉल्ड ॲज अ रिलेशन फ्रॉम ए क्रॉस बी, इट इज कॉल्ड ॲज अ रिलेशन फ्रॉम ए क्रॉस बी. इफ ए बिलॉंग, ए कॉमा बी ऑर्डरेड पेअर बिलॉंग्स टू रिलेशन, जर कोणतीही ऑर्डर पेअर हे रिलेशनमध्ये असेल, दॅन वी से दॅट ए इज अ रिलेटेड टू बी अंडर अ रिलेशन अँड बी इज अ कॉल्ड ॲज, बी इज कॉल्ड ॲज अ इमेज ऑफ ए अँड ए इज कॉल्ड ॲज अ प्री इमेज ऑफ बी अंडर आर. ओके, सो यू आर रिलेटेड आर रिलेटेड बी हे आपण रिलेशनमध्ये दाखवतो. जर मी बी रिलेटेड ए लिहिलं तर काय म्हणू शकतो, बी ऑर्डरेड पेअर ए ही रिलेशनमध्ये असेल, ए ऑर्डरेड पेअर बी असेल तर ए आर बी लिहितो आपण रिलेशनमध्ये, आणि बी रिलेटेड विथ ए दॅन ए कॉमा बी ऑर्डर पेअर लिहितो. रिलेशनची फक्त एवढी डेफिनेशन लक्षात ठेवा की ए अँड बी हा नॉन एम्प्टी सेट असेल, दॅन कार्टेशियन प्रोडक्टमधला कोणताही सबसेट इट इज कॉल्ड अ रिलेशन फ्रॉम ए टू बी.
ओके आता इथे एक एग्जांपल घेऊन तुम्हाला एक्झॅक्ट क्लियर सांगते मी. चेक करूया एक एग्जांपल. सपोज ए सेट इज कंटेन 1 2 3 एंड बी सेट इज कंटेन ए बी. ओके सपोज आर इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी असेल काही. सपोज 1, b 2, a 3, b. ओके आर अनदर एक रिलेशन असेल ए 1, b 3, b 1. ओके सो हा आर रिलेशन आहे फ्रॉम ए टू बी च का बिकॉज आपण ए क्रॉस बी काढूया. फर्स्ट ए क्रॉस बी फाइंड आउट करूया एंड बी क्रॉस ए पण फाइंड आउट करूया. हाऊ टू फाइंड ए क्रॉस बी? ऑल पॉसिबल ऑर्डरेड पेअर. ओके कोणाचा ऑर्डरेड पेअर? ए एंड बी चा. मग फर्स्ट एलिमेंट कुठून येणार? ए सेटमधून. आणि सेकंड एलिमेंट कुठून येणार? बी सेटमधून. म्हणजे ए सेटमधला पहिला एलिमेंट घ्यायचा, त्याची ऑर्डर पेअर दोन्ही सेट एलिमेंट्स बरोबर घ्यायची, म्हणजे 1, a 1, b. नेक्स्ट एलिमेंट घ्यायचा 2, a 2, b. थर्ड एलिमेंट घ्यायचा 3, a 3, b. झाले सगळ्यांची रिलेशन, स्टॉप करायचं. बी क्रॉस ए ऑल पॉसिबल ऑर्डरेड पेअर वेअर फर्स्ट एलिमेंट कमिंग फ्रॉम बी सेट अँड सेकंड एलिमेंट कमिंग फ्रॉम ए सेट. सो बी सेट मधला पहिला एलिमेंट घ्यायचा, सगळ्यांबरोबर ऑर्डरेड पेअर घ्यायचा. सो 1, a 1, a 2, a 3. नेक्स्ट एलिमेंट घ्यायचा ऑल बरोबर ऑर्डरेड पेअर करायचा. ओके सो ऑल पॉसिबल ऑर्डरेड पेअर. बघा ह्यामध्ये किती नंबर आहेत? 3. ह्यामध्ये किती नंबर आहेत? 2. सो टोटल ए क्रॉस बी मध्ये किती असायला पाहिजे? 6 आहेत का? 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6 करेक्ट आहेत. सो नंबर ऑफ एलिमेंट ऑल्सो मी आपल्याला सेम मिळाले. आता हा कोणाचा सबसेट आहे ते चेक करायचे. दिस एलिमेंट कमिंग फ्रॉम दिस सेट कुठल्या सेटमधून आले आहेत? हा एलिमेंट कोणत्या सेटमध्ये प्रेझेंट आहे? 1, b ए क्रॉस बी मध्ये आहे. 2, a क्रॉस बी मध्ये आहे. 3, b ए क्रॉस बी मध्ये आहे. सो इट इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी. सबसेटचा मीनिंग माहिती आहे? त्यातले सगळे एलिमेंट ज्या सेटमध्ये प्रेझेंट असतील त्या सेटचा तो सबसेट असतो. नाव ए 1 कशामध्ये प्रेझेंट आहे? बी क्रॉस ए. बी 3 कशामध्ये प्रेझेंट आहे? बी क्रॉस ए. बी 1 कशामध्ये प्रेझेंट आहे? बी क्रॉस ए. सो इट इज अ सबसेट ऑफ बी क्रॉस ए. सो रिलेशन इन शॉर्ट ए क्रॉस बी चा सबसेट इट इज कॉल्ड एज अ रिलेशन. सो आपण चेक करतो. आता तुम्हाला कधी कधी विचारतात की हे रिलेशन कोणा कुठून ते कुठं कोणाचं आहे, कोणा दोन सेटमध्ये आहे. सो चेक करायचं पहिला कंपाऊंड कुठून आला आणि सेकंड कंपाऊंड कुठून आला. पहिला कंपाऊंड ए सेटमधून आला आणि दुसरा कंपाऊंड बी सेटमधून आला. चेक करायचं ऑल पॉसिबल कशाच आहेत का? फर्स्ट कंपाऊंड ए सेट, सेकंड कंपाऊंड बी सेट. फर्स्ट कंपाऊंड ए सेट, सेकंड कंपाऊंड बी सेट. सो इट इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी. ओके रिलेशन काय असतं? एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी चा. ए क्रॉस बी मध्ये सगळेच एलिमेंट असतील असं नाही, त्यातले काही एलिमेंट प्रेझेंट असतील, सो ते रिलेशन होतं. सेम वे हे रिलेशन कोणाचं आहे? सो इट इज अ रिलेशन फ्रॉम बी क्रॉस ए बिकॉज इट इज अ सबसेट ऑफ बी क्रॉस ए. आय होप सो यू अंडरस्टँड व्हॉट इज अ रिलेशन. रिलेशन इन शॉर्ट काय आहे? एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी. सो रिलेशनमध्ये येणारे जे काही ऑर्डरेड पेअर असतील ते कार्टेशियन प्रोडक्टचे एलिमेंट्स असतात. ते कार्टेशियन प्रोडक्टमधले सबसेट जो काही बनतो तो रिलेशन असतो. ओके कार्टेशियन प्रोडक्टमध्ये ऑल पॉसिबल ऑर्डरेड पेअर लिहितो, त्यातून काही एलिमेंट्स आपण एखाद्या सेटमध्ये लिहिले तर ते रिलेशन म्हणतं ए क्रॉस बीचं आणि बी क्रॉस एचं. ओके ह्यामध्ये नेक्स्ट आपण काय म्हणतो की सेकंड टर्म ही इमेज असते. कोणाची इमेज असते? 1 ची. सेकंड टर्म कोणाची इमेज असते? 1 ची. सेकंड टर्म कोणाची इमेज असते? 1 ची. आणि फर्स्ट टर्म काय असते? प्री इमेज असते फॉर सेकंड ची. मीन्स आता हे जर मी डायग्रामॅटिकली दाखवायला गेलं तर कसं होईल बघा. डायग्रामॅटिकली तुम्हाला इझिली समजेल. दिस इज माय ए सेट, दिस इज माय बी सेट.
ए सेट इज कंटेन 1, 2, 3, बी सेट इज कंटेन ए बी ए एंड बी, सो कार्टेशियन प्रोडक्ट से एनी सबसेट, सो आर मध्ये रिलेशन लिखा 1, A, 2, B and 3, A, ओके, सो कार्टेशियन प्रोडक्ट मधला जे आता इथे हा रिलेशन आहे, हे रिलेशन आहे का, तर आहे का, रिलेशन आहे इथे ऑर्डिनेट पेयर आहे, आता ह्या ऑर्डिनेट पेयर कुठल्या कार्टेशियन प्रोडक्ट्स मधले आहेत, सो फर्स्ट एलिमेंट कमिंग फ्रॉम ए सेट एंड सेकंड एलिमेंट कमिंग फ्रॉम बी सेट, सेम प्रोसेस आहे इकडे, सो दिस इज अ सबसेट ऑफ, कोणाचा सबसेट आहे ए क्रॉस बी, आणि कोणताही कार्टेशियन प्रोडक्टचा जर सबसेट असेल तो रिलेशन मध्ये असतो एंड इट इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी, ओके, सो आता आपण डायग्रामिकली दाखवूया, 1 इज रिलेटेड टू ए, देन आफ्टर 2 इज रिलेटेड टू बी एंड 3 इज रिलेटेड टू ए, सो हियर ए कोणाची इमेज आहे, ए इज अ इमेज फॉर इमेज समोर पडते, बरोबर की नाही, जर मिरर घेतला तर माझी इमेज समोर बसणार, सो ए कोणाची इमेज आहे 1 ची, ए कोणाची इमेज आहे 3 ची, देन आफ्टर बी कोणाची इमेज आहे 2 ची, आणि प्री इमेज पाठी जरी घेतलं तर 1 ची प्री इमेज काय आहे ए, 3 ची प्री इमेज काय आहे ए, 2 ची प्री इमेज काय आहे बी, ओके, सो इकडचे टर्म्स असतात ते इमेजेस असतात आणि इकडचे टर्म असतात ते प्री इमेजेस असतात, सो आई होप यू अंडरस्टँड व्हॉट इज अ रिलेशन, रिलेशन इज अ सबसेट ऑफ एनी कार्टेशियन प्रोडक्ट ए क्रॉस बी एंड ए क्रॉस बी इज अ सबसेट, ए क्रॉस बीचा सबसेट जर रिलेशन असेल तर रिलेशन फ्रॉम ए टू बी असतो, आणि ह्यामध्ये जर आपण डायग्रामॅटिकली बघितलं तर ए सेटमधले एलिमेंट इट इज कॉल्ड एज अ इमेजेस अँड बी सॉरी बी सेटमधले एलिमेंट इट इज कॉल्ड एज अ इमेजेस अँड ए सेटमधले एलिमेंट इट इज कॉल्ड एज अ प्री इमेजेस, सो नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या रिलेशनमधला डोमेन को डोमेन अँड रेंज बघूया, थँक्यू.